तुम्हाला गोष्टी आवडतात ना रे बाळांनो? सगळ्यांना आवडतात? आवाज येत नाही तुमचा? आवडतात ना? बर, तुम्ही सिंह आणि उंदीर ही गोष्ट माहिती आहे तुम्हाला? सिंह आणि उंदराची सगळ्यांना माहिती आहे? बरं, मी काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तर देणार तुम्ही नक्की? बर, मला सांगा, तो सिंह जो होता त्याला त्या उंदराने कसा बरं त्रास दिला? कोण सांगतंय? सांग बरं बाळा तू. बर बर, म्हणजे तो झोपला होता आणि त्याच्या पाठीवरती उड्या वगैरे मारल्याने त्याला त्रास दिला. ठीक आहे, बस. बर, त्याला त्रास दिल्यानंतर सिंह शांत बसला का रे? शेतात बसला का? शांत झोपला का? नाही. सिंहाने काय केलं मग? सांग बळा. त्याला हातात पकडलं आणि काय म्हणाला बरं सिंह? बर, बस बस, ही गोष्ट सगळ्यांना माहिती आहे की नाही, की सिंह गुहेत झोपला होता, त्यानंतर काय झालं, तिथे उंदीर आला आणि उंदीरने त्या सिंहाच्या अंगावर उड्या मारल्या आणि त्या सिंहाची झोप मोडली. बरोबर. आणि सिंहाने मग रागाने त्याला हातात पकडलं आणि काय म्हणाला, तू माझी झोप मोडलीस, आता मी तुला खाणार आहे. तो उंदीर काय म्हणाला, मी तर एवढासा लहान आहे महाराज, मला काही खाऊ नका, माझी चूक झाली. बरोबर, मी तुम्हाला कधीतरी मदत करेन, असं तो म्हणाला. सिंह म्हणाला, तू रे कशी मला मदत करणार? तू आज एवढा पिटुकला, माझी कशी मदत करणार तू? तरी देखील त्याने काय केलं, त्या उंदरावर दया दाखवली आणि त्याला सोडून दिलं. आणि नंतर काय झालं, तर एके दिवशी एक शिकारी जंगलामध्ये आला आणि मग त्या शिकाऱ्याच्या जाळ्यामध्ये सिंह अडकला आणि सिंह जोरजोरने ओढू लागला, गर्जना करू लागला आणि त्याचा आवाज ऐकून उंदीर तिथे धावत धावत गेला. मग त्याने काय केलं बरं? कोण सांगते मला? तिथं गेल्यानंतर उंदराने काय केलं? सांग मला तू पाठीमागे. जाळ तोडलं. अगदी बरोबर आहे, त्याने आपल्या बारीक दाताने जाळ तोडलं आणि त्या सिंहाला सुटका केली आहे, सिंहाची सुटका केली आहे. आणि नंतर मग सिंहाने देखील त्याचे आभार मानले आणि दोघं ते चांगले मित्र झालेले आहेत. बरोबर की नाही? अशीच ही मैत्रीची जी गोष्ट आहे, अशीच मित्रत्वाची जी गोष्ट आहे, ती आज आपण शिकणार आहोत. त्या गोष्टीचं नाव आहे मैत्री. काय नाव आहे गोष्टीचं? मैत्री. सर्वांनी आपलं मराठीचे पुस्तक काढा बरं. मी त्याच्यामध्ये पान नंबर 5 काढलं सगळ्यांनी. बरं, चित्र आहेत बघा, चार आहेत की नाही रे? चार चित्र. सर्वांनी काय करायचंय, चित्र व्यवस्थित बघायची आहेत. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे त्या चित्रांवर. बघतायत ना सगळे चित्र व्यवस्थित? लक्षपूर्वक बघा आणि चित्रात काय दिसतंय तुम्हाला विचारणार आहे मी. व्यवस्थित लक्ष द्यायचं का बाळांनो? बर, ठीक आहे, बघितलं व्यवस्थित बऱ्यापैकी. ठीक आहे, मला सांगा बरं, ते पहिलं चित्र जे आहे त्या पहिल्या चित्रामध्ये काय दिसतंय? कोण सांगते मला? बर, तू सांग बाळा, पहिल्या चित्रात काय दिसतंय? पुस्तक कुठे? पुस्तक घ्या तुझं, आहे ना? काय दिसतं पहिल्या चित्रात? सांग बरं. पहिल्या चित्रात मुंगी पाण्यात पडली आहे. हा, मुंगी पाण्यात पडली आहे. बर, अजून? कबूतर झाडावरून ते बघत आहे. त्याच्या काठाला एक झाड आहे, झाडाच्या बाजूला गवत आहे. अगदी बरोबर, चांगली माहिती सांगली बघा याने. काय आहे पहिल्या चित्रामध्ये, की त्या पाण्यामध्ये त्या तळ्यामध्ये एक मुंगी काय झालेली आहे, पडलेली आहे आणि त्या तळ्याच्या काठी जे झाड आहे त्या झाडावर एक कबूतर बसलेला आहे आणि ते कबूतर सगळं ती मुंगी काय कुठे पडली आहे, पाण्यामध्ये पडली आहे की नाही ते बघत आहे. बरोबर की नाही? छान. बरं, दुसरं चित्र पाहा बरं. दुसरं चित्र बघा बरं व्यवस्थित. कोण सांगते बरं दुसऱ्या चित्राबद्दल माहिती मला? दुसऱ्या चित्राबद्दल कोण सांगते? तू सांग बघा. दुसऱ्या चित्रात कबूतर पान टाकत आहे, मुंगी त्याच्याकडे पाहत आहे, झाडाखाली गवत आहे. बर बर, छान. काय आहे दुसऱ्या चित्रामध्ये? तर ती मुंगीची धडपड. मुंगी काय करते, पाण्यामध्ये गटांगळ्या खाते की नाही रे? तिला पोहता येते का नाही? ती पाण्यामध्ये बुडते आणि ते कबूतराने बघितलेलं आहे. कबूतराने ते बघितलंय आणि मुंगी असं बुडते बघितल्यानंतर मग कबूतराने काय विचार केला असेल, तर हिचा जीव बरं मी कसा वाचवावा, हा विचार त्या कबूतराने केला. आणि मग त्याने काय केलं, तर त्या झाडाचं हळूच एक पान तोडलं आणि खाली पाण्यामध्ये टाकलेलं आहे. आता पुढे बघूया काय होतंय तिसऱ्या चित्रामध्ये. कोण सांगते मला तिसऱ्या चित्राबद्दल? सांग बाळा.
अगदी बरोबर बरोबर आहे बरं का. काय झालेलं आहे त्या कबुतराने जेव्हा पान तोडून टाकलं ते मुंगीच्या जवळ टाकलं होतं की नाही, मुंगी त्या पानावर हळूच आली आणि मुंगी पानावर हळूच आल्यानंतर ते पान हवेच्या तरंग हवेमुळे तरंगत कुठे गेलेलं आहे, काठावर गेलं आणि त्या मुंगीचा जीव वाचलेला आहे. बरोबर की नाही? बर, चौथ्या चित्रामध्ये बघा तुम्हाला ती मुंगी काहीतरी म्हणते, त्याचं तिथं मजकूर दिलेलं आहे बघा. कोण सांगते मला ते सुनी सांग बघा. सांग. याचे उपकार मी कसे फेडावे, म्हणजे मुंगी आपला जीव वाचवण्यासाठी धडपडत होती आणि त्या कबुतराने त्या मुंगीचा जीव वाचवलेला आहे. आता मुंगी विचार करते की या कबुतराने माझा जीव वाचवला, आता मी बरं याचे उपकार कसे फेडावे, याने मला मदत केली की नाही, मग याचे उपकार मी कसे फेडावे बरं, असा विचार ती मुंगी करत आहे. बर, मग मला सांगा बरं बाळा, तुम्हाला मी सुचते का बरं याच्या पुढे गोष्ट, कोण सांगू शकेल बरं ही गोष्ट कोण पूर्ण करेल? त्यांनी आपल्याला पूर्ण दिली आहे का रे गोष्ट? नाही, फक्त चार चित्र दिलेत की नाही, की मुंगी पाण्यात पडली, मग कबुतराने बघितलं, मग पान टाकलं आणि नंतर मग ती मुंगी काठावर आली आणि फक्त मुंगीने काय विचार केला की आता माझा जीवाने वाचवला, याचे म्हणजे याचे उपकार कसे फेडावेत हा फक्त विचार केला. इथपर्यंतच आपल्याला त्यांनी गोष्ट सांगितलेली आहे. याचे पुढे आहे का दिली त्यांनी गोष्ट त्यांनी इथे? नाही. कोण पूर्ण करते बरं ही गोष्ट? मग निखिल बाळा कर बरं. आपण गोष्ट कुठपर्यंत बघितली आहे त्याच्या पुढे सांगायची. आपण त्या मुंगी आली की नाही बाहेर, त्याच्या पुढे काय झालं असेल असं विचार करून सांग मला. एक कबुतर एका झाडावर बसले होते. एक शिकारी कबुतराच्या शिकारीला आला होता. त्याने कबुतरावर नेम धरला तेव्हा मुंगीने पाहिले आणि त्याच्या पायावर कडकडून चावले आणि शिकाऱ्याचा नेम चुकला आणि कबुतर उडून गेले आणि त्या दोघांची मैत्री झाली. बरं ठीक आहे. बरं अजून कोण सांगेल बरं मला? तू सांगशील बरं, सांग बरं. काय झालेलं आहे ते कबूतर झाडावर बसलेलं होतं बरोबर आहे, आणि नंतर काय झालं एक शिकारी आला तिथे शिकार करण्यासाठी आणि त्याने कबुतराला बघितलं की मग त्याने विचार केला मनामध्ये अरे वा या कबुतराची आज मी शिकार केली तर खूप बरं होईल, म्हणून त्याने काय केलं त्याच्या बंदुकीचा नेम त्या कबुतरावर धरला आणि हे सर्व त्या मुंगीने बघितलं आणि त्या मुंगीने काय विचार केला असेल बरं की या कबुतराने माझा जीव वाचवला होता आता मी मदत करू शकते. मग तिने काय केलं ती पटकन गेली आणि त्या शिकाऱ्याच्या पायावर चढली आणि त्याच्या पायाला कडकडून चावा घेतला आणि मग त्या चावा घेतल्यामुळे काय झालं असेल त्याचा जो नेम होता गोळी तर मारली गेली परंतु त्याचा नेम काय झाला चुकला आहे आणि त्या आवाजाने कबूतर उडून गेलेलं आहे आणि तिने आपले उपकार अशा रीतीने तिने फेड केलेली आहे, मदत केलेली आहे. बरोबर की नाही? बर, अशीच एक गोष्ट आहे पण ती गाण्याच्या स्वरूपात आहे. मला बघायला आवडेल का रे सगळ्यांना? बघूया का मग आपण आता? ठीक आहे, सगळ्यांनी लक्ष द्यायचं कम्प्युटर कडे. मी सुरू करतो तिथे गोष्ट बरं का. शाळेचे कपडे आणि पुस्तक त्याला नेऊन दे तर शाळेत जाईल म्हणतो.
जी तो खूप खुश झाला, मी नक्की शाळेत जाईन असं म्हणत होता. आपण सर्व एका शाळेत शिकतो, आपण
मित्रांसारखं राहायचं, एकमेकांना मदत करायची, पण फक्त एकमेकांनाच करायची का मदत? नाही, आपले आई वडील असतील, आपले आजी आजोबा, आपले शेजारी काका काकी, त्यांना जर काही गरज पडली असेल आपण त्यांचं देखील एखादं काम करायचं, त्यांना मदत करायची, कोणालाही नाही म्हणायचं नाही. आणि अशा रीतीने जर आपण राहिलो तर सगळे आपल्याला काय म्हणणार? चांगले म्हणणार की नाही? मग असंच एकमेकांना मदत करायची आणि पुढे पुढे जायचं आहे. छान होती ना गोष्ट? तर अशी हीच गोष्ट तुम्ही काय करायचं घरी बाळांनो? लिहून आणायची आहे. काय करायची गोष्ट? तुमच्या शब्दामध्ये लिहून आणायची आहे. त्याच प्रकारे अशी जी दुसरी गोष्ट आहे पहा, ती कोणती गोष्ट आहे? की मित्र आहेत आणि ते मित्र एकमेकांना मदत करतात, अशी गोष्ट तुम्ही शोधायची आहे किंवा आपल्या घरी कोणाला तरी विचारायची आहे आणि उद्या येऊन मला ती सांगायची आहे. सांगणार ना सगळे? छान, लक्षात ठेवणार? एकमेका मदतीचा परोपकार मंत्र महान. छान, वेरी गुड.